नमस्कार मित्र मैत्रिणो, मी प्रियंका। आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे। आज आपण पाहणार आहोत ओली अशी लपलपीत अशी भेळ। तर आता मग सर्वात प्रथम आपण पाहूया हिरवी चटणी, एकदम चटपटीत आणि तिखट, जसं ते भेळच्या गाड्यावर आपण खातो अगदी तसंच। त्यासाठी इथे मिक्सरचं जार घेतलं आहे आणि त्याच्यामध्ये टाकून घेऊया आपण अर्धा कप ही कोथिंबीर, 10 ते 12 कढीपत्त्याचे पानं, 1/2 कप पुदिना, झणझणीत असणारी मिरची 4 ते 5 थोड्या कट करून घेत, इथं कमी तिखट असलेल्या 5 ते 7 मी मिरच्या कट करून घेतल्या आहे, 1/2 इंच अद्रक, 1 टेबलस्पून फुटाणे, 1 टीस्पून भाजलेल्या जिऱ्याची पावडर, चवीपुरतं मीठ, 1/2 टीस्पून काळं मीठ, 2 ते 3 आईस क्यूब, थोडंसं पाणी। तर हे झाकण लावून आपण ब्लेंड करू। आता तुम्ही पाहू शकता परफेक्ट अशी आपली ही ग्रीन चटणी तयार आहे। तुम्ही पाहू शकता याचं टेक्स्चर किती छान असं झालंय। आता आपण पाहू लाल अशी लसूण चटणी, ही चवीला तिखट नसते, अगदीच कलरसाठी आणि लसणाचा फ्लेवर यावा याच्यासाठी ही चटणी बनवतोय आपण। तर याच्यासाठी मी इथं काश्मीरी लाल मिर्च 10 ते 12 पाण्यामध्ये सोक केल्या होत्या अर्धा तास। तुम्ही हे अर्धा तास पहिलेच त्याला सोक करायला ठेवा, किंवा मग तुमच्याकडे ह्या मिरच्या नसतील तर तुम्ही याच्याऐवजी काश्मीरी लाल मिर्च पावडर असतं तेही 1/2 कप घेऊ शकता आणि त्याच्यामध्ये लसूण आणि हे मसाले टाकून ब्लेंड करून घेऊ शकता। अशा पद्धतीने मी इथं 15 ते 17 लसणाच्या पाकळ्या टाकलेल्या आहेत, कारण आपल्याला लसूणही फ्लेवर करायचा आहे। त्याचबरोबर 1/2 टीस्पून काळं मीठ, चवीपुरतं रेग्युलर मीठ, 1 टीस्पून जिऱ्याची पावडर आणि थोडंसं पाणी घालून आपण ब्लेंड करून घेऊया। अशा पद्धतीने आपली ही लसूण चटणी देखील बनवून तयार आहे। आता आपली तिसरी चटणी म्हणजे खजूर आणि चिंचाचे गुळ चटणी। ही चटणी आंबट नसते, याला गोडवारा जास्त असतो, त्याच्यासाठी मी इथं घेतलं आहे 1/2 कप चिंच। मी घेऊन तिला गरम पाण्यामध्ये भिजवलं होतं 1/2 तासापूर्वी आणि खजूरलाही देखील मी खजूर घेतला आहे 150 ग्रॅम आणि हे खजूर आपल्याला सीडलेस घ्यायचं आहे। कारण जर तुमच्याकडं सीडलेस नसेल, तुमच्याकडं रेग्युलर जे खजूर असेल तर त्याच्या बिया आणि जे वर थोडंसं स्कीन असते ती काढून घ्यायची आहे आणि ही सुद्धा आपल्याला 1/2 तास भिजत घालायची आहे। आणि त्याचबरोबर आपल्याला 1 किलो गूळ लागणार आहे। आता सर्वात प्रथम आपल्याला थोडीशी ही चिंचाशी मॅश करून घ्यायची आहे हातानं। अशा पद्धतीनं भिजली आहे छान ही। आता इथे एक पातेलं घ्यायचं आहे आणि त्याच्यावर ही आपण मॅश केलेली चिंच यामध्ये टाकून घेऊया आणि थोडंसं आपण ह्या मॅशरने याला थोडंसं मॅश करून घेऊया, म्हणजे जेणेकरून थोडा काही राहिलेला पल्पसुद्धा यामध्ये जाईल। पूर्णपणे पूर्ण चिंच ही मॅश करून झाली आहे, तर तुम्ही पाहू शकता असा पल्पवरती हे म्हणजे केसर वगैरे काय आहे ते राहिले। आता याचमध्ये टाकून घेऊया आपण हे खजूर आपण भिजवलेलं, हे देखील आपण याच पद्धतीनं पूर्ण गाळून घेणार आहोत अशा पद्धतीनं। तर तुम्ही पाहू शकता खजूरचं देखील वरती थोडंसं राहिलेलं आहे। आता आपण ही गॅसवरती पातेलं ठेवूया। आता आपण हे पातेलं गॅसवरती ठेवले आणि याच्यामध्ये आता टाकून घेऊया हा गूळ। गूळ तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्तही करू शकता। यामध्ये पाणी ऍड करायचं म्हणून मी त्या पातेल्यामध्ये बसणार नव्हतं, म्हणून दुसऱ्या पातेल्यामध्ये घेतले। आता यामध्येच टाकूया 1 टेबलस्पून काश्मीरी लाल मिर्च, 1/2 टीस्पून काळं मीठ, 1 टीस्पून जिरे पावडर भाजलेले, चवीपुरतं मीठ, थोडी काळी मिरीची पावडर, 1/2 टीस्पून चाट मसाला आणि आता हे मसाले सगळे आपण एकजीव करून घेऊया आणि यामध्येच घालायचे 1 ते 1.5 कप पाणी। आता यामधला गूळ छान एकजीव झाला आणि थोडी हलकीशी उकळी आली की आपण गॅस बंद करूया आणि वरती जी घाणी त्यांना ही अशी गाळणीनं अशी भरून घ्यायची, म्हणजे आपली ही चटणी एकदम क्लिअर आणि स्वच्छ अशी होईल। हे पहा किती स्वच्छ अशी झाली आपली ही चटणी। आता चटणी अगदीच रेडी आहे। आता आपण गॅस बंद करूया, थंड करून घेऊया यांना। तिने ही चिंच गुळाची खजूरची चटणी पण तयार आहे, मी ही एका जारमध्ये ओतून घेतलेली आहे। अशा प्रकारे मी पूर्वतयारी करून घेतलेली आहे आणि इथं तिन्ही प्रकारच्या चटण्या अगदी अप्रतिम अशा झालेल्या आहेत, दिसायला अगदी भन्नाट दिसत आहे। आता भेळ बनवायच्यासाठी मी एक बाउल घेतला आहे आणि हे मुरमुरे मी काय केले थोडेसे कढईमध्ये गरम करून घेतलेत, जेणेकरून आपल्या भेळला छान क्रिस्पीनेस येईल आणि तुम्ही मुरमुऱ्यांचा आवाजही ऐकू शकता। तर यामध्येच टाकूया हरभऱ्याची डाळ जी तळलेली असते, थोडेसे खरमुरे, थोडेसे फुटाणे। इथं मी ह्या सुक्या पुऱ्या घेतल्या, त्याही क्रश करून आपल्याला अशा पद्धतीने टाकायच्या। यामध्येच टाकूया थोडासा फरसाण, थोडंसं उकडलेलं आणि चॉप केलेलं बटाटा, थोडीशी बारीक चॉप केलेली कैरी
करी या मुळे की सीजन मध्ये येते आणि खूप छान टेस्ट येतो. याचबरोबर टाकूया चॉप केलेला बारीक कांदा, बारीक चॉप केलेले टोमॅटो, लायलोन शेप आणि यामध्येच टाकूया आपण जी झणझणीत अशी तिखट हिरवी मिरचीची चटणी बनवली होती ती थोडीशी. याचबरोबर आपली लाल लसूणची चटणी, चिंचगूळ आणि खजूरची चटणी अगदी अशा पद्धतीने तुम्ही पाहू शकता किती भन्नाट अशी दिसते, टेम्पटिंग अशी आपली भेळ आणि बारीक कट केलेली कोथिंबीर. वाव. आणि आता छान मिक्स करूया. तुम्ही पाहू शकता किती छान असा कलर आणि टेक्स्चर दिसतंय. तर तुम्ही पाहू शकता किती अशी अफलातून अशी भेळ दिसते आपली, हे पहा. चला तर मग सर्विंग प्लेटमध्ये काढूया. तर अशा पद्धतीने आजची आपली रेसिपी डन आहे. तर तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली ते नक्की मला कमेंट बॉक्समध्ये सांगा आणि आपल्या युट्यूब चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा. थँक्यू.